जाऊबाई, ओ जाऊबाई, काय झालं गो सरिता? ओ जाऊबाई साठी खरवस केलंय, तो खाऊ साठी बोलवतय. तू निलिमासाठी खरवस केलंय? वय मी त्यांच्यासाठी करणार नाही काय. चांगला हा, आता दोघी जावा बहिणी म्हणून रवा, मग तो नेनो वकीलच काय, कोणच घराकडे वाकड्या नजरेन बघूचा नाही. सरिता हाक मारलीस तू? वय या आधी बसा है, काय झालं? बसा इलाय मी, थांबा. काय झालं आई? सूर्य पश्चिमे सुगोल हा, पण बरा हा. म्हणजे घेवा, खरवस घेवा. खरवस? हा, अचानक खरवस का केला? त्या बबण्याकडची म्हैस येली ना, म्हणून खरवस करूक मिळालो. पण एवढा सगळा खरवस मी एकटीनी खाऊ? खा हो जाऊ काय, मुंबई काय तुम्ही विकत आणून खायत असाल? हा घरचो खावा. खरवस चांगला करता हो सरिता, खा गो. पण मुलांसाठी ठेवलाय ना? सगळ्यांसाठी ठेवलंय, आर्चिसासाठी पण ठेवलंय. हे आणि भाऊजी त्या नेने वकिलाकडून इले की त्यांना पण देत आहे. हे कसे इले नाही दोघे अजून? पेपर्स बघायचे असतील ना सगळे, त्यामुळे उशीर झाला. कसो हा? छान. खरंच विकत आणलेल्या खरवसाला ही अशी चव नाही. खरंच खूप छान केलंय. आणखी देऊ काय? नाही नाही नको, जास्त गोड खात नाही मी. हे आणि भाऊजी त्या नेने वकिलाकडे गेले होत, आता काय ते बघतलंय रस्त्यावरच्या जमिनीचा? त्या वकिलांनी पेपर्स दिले तर ठीक, त्या रस्त्यावरच्या जमिनीचा सुटात हो. आमचा नशीब बघा कसा, त्या मांगरावरची जमीन इली, काय पिकत नाही तिकडे. काय करणार अशी जमीन घेऊन? ती नदीकडची जमीन इली असती, नाहीतर वरच्या आळीतली, तर ह्यांनी काहीतरी चार पिका लावल्यानी असती. नाहीतर गावात दुसरं कामधंदो काय? हा बघताच ना तुम्ही, ती जमीन हमका मिळूक होई. मी काय म्हणते, तुमचा मुंबईक सगळा चांगला हा, तसाच रवान दे, कुणाची नजर नको लागू दे. नजर लागणं वगैरे असं सगळं खोट असत सरिता. बरा तुमचा खरा हा, पण हयसलो वाटत तुम्ही सोडाल तर आमका भला होईल. सरिता, या सगळ्या गोष्टींमध्ये मी कधी पडलेले नाही, मग आता तरी का लक्ष घालेन? तू भाऊजींना सांग माधवशी बोलायला, माधव काय तो घेईल निर्णय. झाला, ते काय बोलतले नाही आणि आमच्या वाट्यात काय येऊचा नाही. आम्ही राबतो होय, बघितलास आहे आपण किती कुणासाठी काय करा, कुणी आपल्यासाठी काय करणार नाही. आम्ही मरतय हय उपाशी.